हाय फ्रेंड्स, मी स्नेहल, स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल ब्युटी आणि ब्रेथ टाईममध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर जर कोणी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाल बटन आहे त्याला सबस्क्राईब करा आणि पिवळं बटन पिवळी घंटासुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर आता परवा दिवशी गणपती येणार आहे, तर नटणं सुजणं सवरणं तर होतच राहणार आहे। लॉकडाऊन असल्यामुळे काय झालं तर नटणं तर होणारच आहे आपलं। तर नटणं आलं, सजणं सवरणं आलं, सणाला आवडतो, सजतो, नटतो, खूप छान छान दिसतो, सेल्फीसुद्धा काढतो। पण असं होतं ना आपलं पण की आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये की म्हणजे असं म्हणते की हां ती किती छान सेल्फी काढते, मलाच काय येत नाही, असं माझं काय चुकतं आहे, मी पण खूप आवडते पण सेल्फीज व्यवस्थित येत नाही। तर आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की कशा बेस्ट वेमध्ये काढायच्या फक्त 5 टिप्समध्ये। चला तर मग आता सेल्फीचे 5 टिप्स बघण्या अगोदर अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यानंतर पुढे एक दीड घंटा दिसेल तुम्हाला तीसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला तर मग आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। सेल्फीसाठी सगळ्यात पहिली टिप म्हणजे लाईट। आपलं उजेड उजेड म्हणजे कसं काय की आपण सेल्फी घेतो पण आपल्याला समजत नाही की आपण म्हणजे व्यवस्थित क्लिअर येत नाही आहे, डार्क येते, काळे येते, आपण इतकं चांगलं मेकअप करतो पण आपले सेल्फीचे जे फोटोज काळे पडतात तर नंतर न बघताना आपल्याला सगळं काळं काळं दिसत असतं, मग आपल्याला समजत नाही ना की हा हे कशामुळे झालं। तर एक चूक करतो आपण की आपल्या पाठीमागून लाईट येत असतो आणि आपण समोरून खोडून सेल्फीज काढतो, पण असं नाही करायचं। आपल्या समोरून कधी पण सूर्यप्रकाश जर इकडून येत असेल तर आपण इकडे तोंड करून सेल्फी काढायचा, जेणेकरून चेहऱ्यावर आपल्या उजेड पडावं आणि आपलं क्लिअर स्किन दिसेल आणि आपला मेकअपसुद्धा उठून दिसेल। तर ही झाली आपली सगळ्यात पहिली टिप। आता तुम्ही म्हणाल की हे झालं सकाळचं दिवसाचा प्रश्न झाला की हां बाबा इकडून सूर्यप्रकाश येतो, मग मी असं समोरून सूर्यप्रकाशाच्या दिशेने तोंड करेन आणि मग आपल्याला मी सेल्फी घेईन। पण आता प्रश्न होतो की रात्री कसं काढायचं, जर आपण रात्री काढत असेल तर समजा कुठेही घरात करतो, कुठेतरी फंक्शनमध्ये करतो, तिथे पण असंच करायचं की जिकडून लाईट येतो ना त्या दिशेला आपला चेहरा ठेवायचा, जेणेकरून आपल्या सेल्फीज क्लीन क्लिअर येतील आणि आपला स्किन म्हणजे असं ग्लोईंग ग्लोईंग दिसेल, काळाचे सेल्फीज कधीच येणार नाही। चला तर मग आता आपण बघितलं की लाईट म्हणजे उजेडात कशा आपल्या सेल्फीज व्यवस्थित येतात, की आपला एक फॉल्ट होतो की उजेडात आपण म्हणजे व्यवस्थित लाईटचा उपयोग करत नाही आपण, त्याच्यामुळे आपल्या सेल्फीज व्यवस्थित नाही। तर सेकंड आहे की म्हणजे मी पण असं कॉलेजला किंवा नवीन मोबाईल घेतला तेव्हा असं व्हायचं माझं पण की हां बाबा ती सेल्फी काढते पण तिला विचारायचं कसं की मोबाईल कसा पकडायचा, तुझं व्यवस्थित अँगल कसा काय येतो, तर हे मी कधीच कोणाला विचार नाही, हे मी स्वतः स्वतः शिकले। पण ज्या नवीन मुलं आहे जे कोणाला विचारू शकत नाहीत किंवा म्हणजे आपल्याला फ्रेंड सर्कलमध्ये की हेजिटेशन फील होते की बाबा कसं विचारायचं तिला, तर त्यांच्यासाठी आता एक सेकंड टिप आहे की मोबाईल ग्रिप कशी करायची। तर बघा हा आता इथे माझ्याकडे विवो Y91 आहे, तुमचा कोणता पण असू शकतो। आपण काय करायचं की हा मोबाईल आहे, हा काय करायचं हे आपले बोट आहे इथे ठेवायचे असं, हे दोन बोटे इथं आणि हा मधला बोट इथं, जेणेकरून आपल्याला पकडता येईल, मग आपण असं कधी पण काढू शकतो। आणि एक कॅमेरामध्ये दाखवतो मला, जेणेकरून आपला हा जो अंगठा असतो तो इथे बरोबर जातो क्लिक करायला आणि आपल्याला सोपं क्लिक होऊ शकतात सेल्फी आणि मस्तमध्ये येतं। ही झाली आपली सेकंड टिप। आता तुम्ही म्हणाल की हां बाबा मी लाईट व्यवस्थित लाईटमध्ये सुद्धा घेतली सेल्फी, त्याच्यानंतर न व्यवस्थित अँगलमध्ये कॅमेरा धरला किंवा मोबाईल धरला तरी पण माझी सेल्फी व्यवस्थित येत नाही, चेहरा जाड जाड दिसतो किंवा हां बाबा खूप फॅटी फॅटी दिसतं असं वाटतं। तर त्यासाठी आपली ऐक आहे तिसरी टिप, ती म्हणजे काय की आपण आपला चेहऱ्याचा अँगल कधी पण असं खाली नाही ठेवायचा, जेणेकरून इथला आपलं डबल चिन जे असते ते आपल्याला असं चेहरा आपला असं जाड जाड दिसून येतो, कायम चेहरा हा कायम असा वरती ठेवायचा, जेणेकरून तुम्ही डिफरंट बघा की तुम्ही पण आधी सेल्फी काढत असाल की त्या असं किंवा समोर असं डायरेक्टली समोर असं बघून काढत असाल, पण नंतर आता ही टिप ट्राय करून बघा की चेहरा स्लाईटली थोडंसं वर घ्यायचं आणि मग तिरके बघायचं, जेणेकरून तुम्ही एक अँगल येईल तुमच्या चेहऱ्याला, तुमचं जरी ती स्किन जाड असेल किंवा डबल चिन असेल किंवा खूप फॅटी जरी मुली असतील किंवा महिला असतील जे नवीन सेल्फीची कल त्यांना खूप हेल्पफुल राहील की आणि तुमचे फोटो खूप छान दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसतील, व हां मग सगळे म्हणतील आपल्याला की हां बघ किती मस्त दिसायला नाही। हे सिम्पल काही गोष्टी असतात जे आपण करत नाही त्याच्यामुळे आपले सेल्फीज व्यवस्थित येत नाही। तर लक्षात ठेवा तिसरीच टिप आहे आपली की फेस व्यवस्थित अँगलमध्ये पाहिजे आपला, जेणेकरून हा कोण जर दिसला हे बोन, जेणेकरून तुमची सेल्फीला एक अँगल मिळेल तुमच्या फोटोला। चला तर मग आता आपण तीन टिप बघून घेतलेल्या आहेत की लाईट कशी हे करायची, मोबाईलचा अँगल कसा पकडायचा, मोबाईल कसा पकडायचा हे पण आपण समजून घेतलं, त्याच्यानंतर फेसचा अँगल कसा ठेवायचा जेणेकरून तुमची
आणि हा बोन व्यवस्थित दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह सेल्फी दिसेल. पण आपलं एक सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यांची मी असंच बघितलं आहे की सगळ्यांची म्हणजे एक चूक होते की मोबाईल पकडायचा कसा हाच समजत नाही आपल्याला. असं पण नाही आहे की हां सगळेजण काय करतात म्हणजे हां असं समोर एकदम समोर पण नाही पकडायचं, जेणेकरून सेल्फीजमध्ये आपलं हे जास्त दिसतं डबल चेन दिसतं. जरी तुम्ही बारीक जरी असाल तरी पण जास्त दिसतं आणि जाड जे असतात त्यांच्या हा म्हणतात की नाही माझी सेल्फी चांगली येत नाही नको नको असं करतं तसं नाही. सगळ्यात वरती पण असं एकदम वर जेणेकरून असं एकदम वरती नाही पकडायचं, जेणेकरून तुम्हाला म्हणजे असं समजणार नाही की हां असं पूर्ण वरती असे बघून बघून सेल्फीज काढायचे असे पण नाही करायचं. आणि एकदम खालीसुद्धा असं बघायचं नाही, हां असं खाली बघितलं आणि मग सेल्फीज काढून आपल्या मांडीवर मोबाईल ठेवायचं किंवा एकदम खाली असं समोर असं बघायचं असं पण नाही करायचं. तर सेल्फीसाठी एक सगळ्यात म्हणजे कॅमेरा अँगल पाहिजे, तो म्हणजे कसा की हां असं आपला फेस इथे आहे, हे आपलं हेड फोरहेड आहे तर ह्याच्या वरती कॅमेरा यायला पाहिजे थोडा स्लाईटली फोरहेडच्या वर, जेणेकरून आपण असं वरती बघून व्यवस्थित काढू शकतो. हा मोबाईल आहे आणि इथे कॅमेरा असं पकडायचं, जेणेकरून व्यवस्थित आपला कॅमेरा आय टू आय कॅन कॉन्टॅक्ट व्यवस्थित खूप वरती पण नाही पकडायचं खूप खाली पण असं नाही पकडायचं, जेणेकरून व्यवस्थित खराब येणार सेल्फी. असं पकडला तर खूप चांगला इफेक्टिव्ह आहे. आपला फोरहेड इथे त्याच्यावरती एक कोन तयार व्हायला पाहिजे जेणेकरून व्यवस्थित सेल्फीज येतील, आपला अँगल येईल, डोळ्याचा लुक छान येईल, मेकअप चांगला दिसेल, फेससुद्धा स्लिम दिसेल. ही झाली आपली चौथी टिप, जी काय आपण आता काय काय बघितलं की लाईट पाहिजे व्यवस्थित, त्याच्यानंतर फेस अँगल पाहिजे, त्याच्यानंतर मोबाईल ग्रीप व्यवस्थित शिकलो, त्यानंतर ना आपला कॅमेरा अँगल हे म्हणजे मस्ट आहे मस्ट. ओके बाबा हा व्यवस्थित कॅमेरा मी खूप जणांचं बघितलं आहे आमच्या घरीसुद्धा की म्हणजे सगळे खाली पकडतात किंवा एकदम खूप वरती पकडतात त्याच्यामुळे व्यवस्थित चांगला येत नाही. कॅमेरा अँगल आपल्या फोरहेडचा एक वरती थोडासा एक स्लाईटली म्हणजे डायगोनल व्हायला पाहिजे किंवा एक कोन व्हायला पाहिजे जेणेकरून तुमची सेल्फी व्यवस्थित येतील. आपल्यात सगळ्यात लास्ट टिप म्हणजे मेकअप. असं नाही आहे की म्हणजे प्रत्येक वेळेला आपण मेकअपच करावं आणि मगच सेल्फी घ्यावं मगच व्यवस्थित होतील, पण एक स्लाईटली मेकअप केला तर खूप छान सेल्फीज येतात. म्हणजे आपलं नॅचरल मेकअप करायचं जेणेकरून म्हणजे असं वाटायला नको की हां बाबा हां प्रत्येक वेळेला ही प्रत्येक सेल्फीजमध्ये यायचा की बाबा सगळं मेकअपच असतो काय बाकीच काही नसतं व नॅचरल काय नाही आहे. तर जेव्हा समजा आपण छोट्या छोट्याशा कार्यक्रमात जातो किंवा आपण स्लाईटली बाहेर कुठेतरी फिरायला वगैरे जातो तेव्हा आपण काय करायचं की फक्त एक आय लायनर थोडंसं स्लाईटला विंग काढायचे, आय लायनर, आयब्रो पेन्सिल, आयब्रोला अँगल द्यायचा आणि एक डार्क लिपस्टिक त्याच्यानुसार. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल की तुमच्या सेल्फीज खूप छान येतील आणि तुम्ही प्रत्येक कुठली पण पोज करा जी असेल पाऊट असेल किंवा डोळ्याची अशी उंचवटी करून आपण हे करतो ती कुठली पण पोज तुमची खूप छान दिसेल. मेकअप म्हणजे मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेला मेकअपच करणे गरजेचं आहे, तुम्ही नॅचरलीसुद्धा काढू शकता सेल्फी. पण समजा आपल्याला छोटे कुठे तर कार्यक्रमाला जायचं आहे किंवा काय तर सेल्फीसाठी मस्त आहे. जर तुम्हाला मेकअप फक्त सेल्फीसाठी कसला मेकअप करायचा नॅचरली लुक देणारा तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ तयार करेन. आज आपण बघितलं की 5 टिप्स का म्हणजे कशा सेल्फीज परफेक्टली क्लिक करायच्या ह्या 5 टिप्स बघितलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि नक्कीच हेल्पफुल राहील. सणासुदीचा दिवस आलेत, गणेशोत्सव येणार आहे, खूप आवरणं सजणं सवरणं होणार, पण नक्कीच लॉकडाऊन संपले म्हणून कोणी कधीही म्हणजे गरज नसताना बाहेर जाऊ नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कारण की कोरोनाचं म्हणजे वातावरण अजून आहे. पेशंट कमी होत असले तरीसुद्धा अजून स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि हरतालिकेच्या शुभेच्छा. अजून थोड्या प्रमाणात COVID-19 वातावरण आहे, पेशंट आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. आवश्यक असल्यास तर बाहेर जाताना घरातून बाहेर जाताना मास्कचा वापर करा नक्की. घरात आत आल्यावर हँड सॅनिटायझरचा वापर करा. हात पाय धुवून धुतल्याशिवाय किंवा फ्रेश झाल्याशिवाय इकडे तिकडे फिरू नका. ह्या गणेशोत्सवाला खूप खूप आवरा, मस्त दिसा आणि छान छान सेल्फी क्लिक. अजून जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते. तुमच्या काही सूचना शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. आणि कोणत्या अजून नवीन व्हिडिओज हवे असतील तर त्याची पण माहिती द्या जेणेकरून मी तो तुम्हाला करून देईन. थँक्स फॉर वॉचिंग.